नमस्कार मित्रांनो मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत मित्रांनो जॅक कॅनफिल्ड यांनी लिहिलेल्या चिकन सूप फॉर द कपल्स सोल या बेस्ट सेलर पुस्तकाचा सारांश आज आपण बघणार आहोत हे पुस्तक गोष्टीरूप आहे आणि या पुस्तकात प्रेम व नातेसंबंधाच्या प्रेरणादायक ना अशा जवळजवळ पन्नास ते साठ सत्यकथा दिल्या आहेत जो व्यक्ती प्रेमात पडला आहे किंवा जो पुन्हा नव्याने प्रेमात पडू इच्छित आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आणि त्याच्या नातेसंबंधासाठी हे पुस्तक म्हणजे छानसं गरमागरम चिकन सूप आहे पती पत्नीने फक्त पती किंवा पत्नी म्हणून एकमेकांकडे पाहण्यापेक्षा एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून पाहण्याची नवी दृष्टी आपल्याला या पुस्तकामुळे मिळते आणि पुन्हा एकदा नव्याने आपल्याच जीवनसाथीच्या प्रेमात पडावंसं वाटतं तर या पुस्तकातील अतिशय वेगळी आणि थेट आपल्या हृदयाच्या काळजाला हात घालणारी सत्यकथा आपण बघूयात या कथेचं नाव आहे तो मला पाहतोय सुसान नावाच्या चौतीस वर्षीय तरुणीला अचानक अंधत्व आलं वैद्यकीय निदान फसल्यामुळे तिला दृष्टी गमवावी लागली आणि काही कल्पना नसताना एकाएकी ती अंधाराच्या खाईत लोटली गेली राग चिडचिड नैराश्य स्वतःचीच येणारी दया अशा सगळ्या नकारात्मक भावनांच्या गर्तेत ती गरगरत राहिली एकेकाळी आशावादी स्वभावाची तडफदार अत्यंत स्वतंत्र व्यक्तिमत्वाची सुसान पण नशिबाच्या एका फटकार्याने अगदीच असहाय्य दुबळी परावलंबी होऊन गेली तिची दृष्टी परत येणार नाही हेच तिच्या जीवनाचं विदारक सत्य होतं यामुळे तिचं रोजचं दैनंदिन जीवन अवघड होऊन बसलं प्रत्येक गोष्टीसाठी तिला परावलंबित्व आलं तिची सगळी जबाबदारी तिच्या नवऱ्यावर म्हणजे मार्कवर येऊन ठेपली मार्क हा हवाई दलातला अधिकारी सुसानवर अगदी मनापासून प्रेम करणारा तिची दृष्टी गेल्याचं जेव्हा प्रथम त्याला समजलं तेव्हा त्याने मनाशी पक्क ठरवलं की सुसानला निराशेच्या गर्तेत बुडू द्यायचं नाही तिला स्वावलंबनाने स्वाभिमानाने जगता येण्यासाठी लागणारी शक्ती आत्मविश्वास आंतरिक बळ आपण मिळवून दिला पाहिजे पण अशा संवेदनशील परिस्थितीला तोंड देणं खूप कठीण होतं अखेर त्याने सुशांतला कामावर जाण्यासाठी तयार केलं आधी ती बसने जायची पण आता एकटीनं रस्त्यावरच्या रहदारीत जाणं तिला अशक्यच वाटायला लागलं होतं त्यामुळे मार्क तिला रोज गाडीने ऑफिसमध्ये सोडायचा आणि मग स्वतःच्या ऑफिसला जायचा खरं तर दोघांची ऑफिस शहराच्या दोन टोकाला होती पण सध्या इलाजच नव्हता यामुळे दोघांनाही सुरक्षित वाटत होतं पण काही दिवसातच मार्कच्या लक्षात आलं की हे शारीरिक त्रासाचं खूपच वेळखाऊ प्रकरण आहे शिवाय गाडीची रोजची इतकी रपेट परवडणारीही नाही म्हणून सुसानने पुन्हा बसने जाणंच योग्य हे त्याने मनाशी कबूल केलं पण सुसानला हे सांगायचं कसं कारण अजूनही परिस्थितीवरचा राग तिच्या डोक्यातून गेला नव्हता पुन्हा बसने ऑफिसला जायच्या कल्पनेनेच सुसान घाबरले मार्क तुला समजत नाही का मी आंधळी आहे मी बाहेर पडली तर कशी कुठे जाते माझं मला तरी समजेल का मार्कला तिची काळजी समजत होती पण त्याने धील सोडला नाही त्याने सुसानला समजावलं सुसान, सुसान तू काळजी करू नकोस हे बघ मी रोज तुझ्याबरोबर बसमधून येईन संध्याकाळी तुला आणायलाही येईल तुला बसची सवय होईपर्यंत मी रोज तुझ्यासोबतच असेल तू तु निश्चिंत राहा मग मार्क रोज सकाळी आपला लष्करी गणवेश चढवून सुसानला बसने तिच्या ऑफिस पर्यंत पोहोचवायला जाऊ लागला संध्याकाळी ही बसने तिला घरी आणू लागला आपल्या इतर संवेदनांची मदत कशी घ्यायची विशेषतः कानांची हे मार्कने सुसानला शिकवलं आवाजाच्या प्रकारावरून दिशेवरून आपण कुठे आहोत आपल्याला कुठे जायचं आहे याचा अंदाज बांधायला सुसान शिकले रोजच्या बसच्या ड्रायव्हरची ओळख झाली ते तिच्यासाठी वेळ पडली तर थांबू लागले तिच्यासाठी जागा राखून ठेवायला लागले मार्कने तिला आणखी एक गोष्ट शिकवली ती म्हणजे आपल्या व्यंगाबद्दल मनात कोणताही कमीपणा न बाळगता ते स्वीकारणं त्यामुळे सुसान कोणत्याही परिस्थितीचा खेळकरपणे सामना करायला शिकले अशा तऱ्हेने रोज सकाळी दोघ जण बसने बरोबर जायचे आणि तिला ऑफिसमध्ये सोडून मार्क टॅक्सीने आपल्या ऑफिसला जायचा खरं तर हा प्रवास पहिल्या प्रवासापेक्षा जास्त त्रासदायक आणि खर्चिक होता पण मार्कला खात्री होती थोड्याच दिवसात सुसान एकटी स्वतःच्या हिमतीवर हा प्रवास करायला शिकेल कारण दृष्टी गमावण्यापूर्वीची आव्हानांवर मात करणारी सुसान पुन्हा एकटीने प्रवास करेल असा त्याला विश्वास होता शेवटी काही दिवसांनंतर सुसानने एकटीने हा बसचा प्रवास करून पाहू असे ठरवले सोमवारची सकाळ उजाडली आणि ऑफिसला निघण्यापूर्वी मार्कच्या गळ्यात हात घालून सुसानने त्याचा निरोप घेतला तिचे डोळे भरून आले होते त्याचं प्रेम त्याची निष्ठा त्याचा संयम ह्या सगळ्याबद्दलची मनात दाटलेली कृतज्ञता अश्रू रूपाने पाझरत होती दोघंही एकमेकांना निरोप देऊन आपापल्या वाटेने निघाले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे दिवस चालले होते आणि सुसान बसने ऑफिसला जाऊ लागली स्वावलंबी झाली चला जमलं तर सुसानला खूप दिवसांनी आनंद झाला ती स्वतःचं स्वतः सगळं करू लागली शुक्रवारीही सुसान नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी बसमध्ये चढली तिकिटाचे पैसे देताना कंडक्टर तिला अचानक म्हणाला मला खरंच तुमचा खूप हेवा वाटतो तिला मनात वाटलं माझ्या आंधळीचा कशाला कोण हेवा करेल पण तिने कंडक्टरला विचारलं तुम्ही माझा हेवा कशासाठी करता कंडक्टर म्हणाला कारण माझीही तुमच्यासारखीच कोणी इतकी मनापासून काळजी घेतली इतकं सांभाळून घेतलं तर मलाही खूप आवडेल कंडक्टर नक्की काय म्हणतोय हे सुसानला समजत नव्हतं तिने आश्चर्याने विचारलं म्हणजे काय कंडक्टर म्हणाला अहो गेला आठवडाभर रोज सकाळी लष्करी गणवेशातला एक रुबाबदार माणूस तुमच्या मागे येतो आणि समोरच्या कोपऱ्यावर उभा राहून तुम्ही बसमधून नीट उतरता की नाही रस्ता ओलांडताना तुम्हाला काही अडचण तर येत नाही हे काळजीपूर्वक बघत असतो तुम्ही सुखरूपपणे ऑफिसमध्ये शिरलात की तुमच्या दिशेने एक चुंबन देऊन तुम्हाला कळत न कळत सॅल्यूट केल्यासारखं करून मग परत मागे जातो खरंच तुम्ही किती भाग्यवान स्त्री आहात हे ऐकून सुसानच्या गालांवर आनंदाचे अश्रू ओघळले कारण मार्कचं निस्वार्थ खरं प्रेम तिला जाणवत होतं खरंच मी खूप नशीबवान आहे असं सुसानला जाणवलं कारण दृष्टीपेक्षाही मौल्यवान भेट मार्कने तिला दिली होती अशी भेट जी थेट तिच्या मनापर्यंत पोहोचली होती त्यासाठी तिला डोळ्यांनी बघणं गरजेचं नव्हतं जिथे अंधकार पसरलेला होता तिथे लक्ष लक्ष दीप उजळणाऱ्या प्रीतीची अनोखी भेट सुसानला मिळाली होती मित्रांनो ही अनोखी गोष्ट ऐकल्यावर वाटतं प्रत्येकाला असं खरं आणि मनापासून प्रेम मिळावं ज्या प्रेमात अपेक्षा नसतात जे प्रेम निस्वार्थ असतं जे प्रेम हृदयापासून केलेलं खरं प्रेम असतं ते प्रेम कोणत्याही परिस्थितीत अधिक घट्ट होत जातं आणि दिवसेंदिवस बहरत जातं असं नशीबवान होण्यासाठी आणि खरं प्रेम मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या जोडीदारावर मनापासून निस्वार्थ प्रेम करावं लागेल कारण प्रेम हे कोणी जबरदस्तीने करायची गोष्ट नाही तर आपल्या जोडीदारावर आपण निरपेक्ष प्रेम करत राहणे हेच खरे हृदयातील प्रेम असते जेव्हा आपण मनापासून प्रेम देतो तेव्हा त्याच्या ते अनेक पट्टीने वाढून जास्त प्रेम आपल्याला आपल्या जोडीदाराकडून मिळत असतं सुसान आणि मार्क यांच्या नात्यातही ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते त्यामुळे अशा वाईट परिस्थितीतही त्यांचे प्रेम अधिक बहरले तर प्रेम कशा प्रकारे करायचं याचे अनेक प्रकार या पुस्तकात दिले आहेत ते आपण बघूया पहिलं आहे सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका दुसरं आहे दिवसाची सुरुवात प्रेम भरल्या मिठीने करा तिसरं आहे मन मोकळेपणाने आणि वर जोडीदाराचे कौतुक करा चौथा आहे आठवड्यातून एकदा तरी बाहेर जा पाचवा आहे विनाकारण सहज म्हणून एकमेकांना फुलं द्या सहावा आहे मनापासून क्षमा मागा सातवा आहे उदार मनाने क्षमा करण्याची सवय ठेवा आठवा आहे डोळ्यांनीही प्रेम व्यक्त करायला शिका नववा आहे एक दिवस दुसऱ्याचं पडेल ते काम करून बघा दहावं आहे बीचवर हातात हात घालून अनवानी पायांनी हिंडा अकरावा आहे माझ्याशी पुन्हा एकदा लग्न कर असं तिला म्हणा बारावा आहे एकमेकांचा आदर करा तेरावा आहे तुम्हाला जे प्रेम अपेक्षित आहे ते आपल्या जोडीदाराला द्या चौदावा आहे रोजचा दिवस जसा काही शेवटचा दिवस असल्यासारखं जगा पंधरावा आहे गुड नाईट किस करून मगच झोपा या प्रकारे तुम्हीही तुमचं प्रेम मनापासून व्यक्त करा आणि पुन्हा एकदा नव्याने तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात पडा लेखक सांगतात आपला जोडीदार ही आपल्याला मिळालेली दैवी भेट आहे आयुष्यभरासाठी तुमची साथ सोबत करायला तुमच्या आयुष्यात आलेली ही दुसरी व्यक्ती म्हणजे अपूर्व देणगी आहे कारण तुम्ही दोघंच एकमेकांच्या सहवासात सुखदुःखात शेवटपर्यंत सोबत असणार आहात त्यामुळे त्याच्याबरोबर आनंदात घालवण्यासाठी आणखी एक दिवस आपल्या पदऱ्यात पडला आहे याबद्दल तुम्हाला जेव्हा कृतज्ञता वाटते तेव्हा तुम्ही एकमेकांचे खरे प्रियकर आणि प्रेयसी होता अशा प्रकारच्या प्रेमाने तुम्ही पृथ्वीवरील स्वर्गाचं दार म्हणजे ती तिच्या साथीने पृथ्वीवर स्वर्ग उभा करू शकता मित्रांनो अशा प्रकारे चिकन सूप फॉर द कपल्स सोल हे पुस्तक प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीतलं सर्वोत्तम पुस्तक आहे या पुस्तकात अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत प्रेमाचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रेम अनुभवण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपल्याच जोडीदाऱ्याच्या प्रेमात पडण्यासाठी तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा मित्रांनो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल धन्यवाद